शहरातील यावर रोडवरील गजानन महाराज मंदिर ते जळगाव रोडवरील लोणारी हॉलच्या परिसरात मुख्य रस्त्याला जोडणारा रिंग रोडच्या कामासाठी 2.5 कोटी रुपयांची निधी मंजूर केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. रिंग रोडवरील नाल्यावर पुलाची निर्मिती होणार असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. रिंग रोडचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. या मार्गावरील नाल्याचा मोठा पूल रखडल्याने हा मार्ग रहदारीसाठी खुला करता येत नव्हता. या कामासाठी 2.5 कोटी रुपयांची निधी मंजूर झाली आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यामुळे निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. महानिर्मितीच्या भुसावळ दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राने सर्वाधिक वीज मागणीच्या काळात अर्थात मे महिन्यात तब्बल 91.69% PLF भारांक गाठून वीज निर्मिती केली. अशा कामगिरी करणारे दीपनगर केंद्र महानिर्मितीच्या राज्यातील 7 पैकी 1 तर राष्ट्रीय पातळीवर उत्तम भारांक श्रेणीत 17 क्रमांकाचे मानकरी ठरले. दिनांक 19 मे रोजी महानिर्मितीने ही घोषणा केली. दरवर्षी उन्हाळ्यात राज्याची वीज मागणी वाढते. यंदा राज्याचा इतिहासात 23 एप्रिल 2018 रोजी प्रथमच ही मागणी 23,700 मेगावॉट वर पोहोचली होती. या काळात राज्यातील प्रकल्पातून अधिकाधिक वीज निर्मितीची स्पर्धा लागली होती. दीपनगर केंद्राने सर्व अडथळ्यांवर मात करून या स्पर्धेत बाजी मारली. 1,210 मेगावॉट स्थापित क्षमतेच्या या केंद्रातून एप्रिल महिन्यात तब्बल 91.69% PLF म्हणजे भारांक गाठून वीज निर्मिती करण्यात आली. स्थापित क्षमतेच्या तुलनेत 91.69% वीज निर्मिती करून महानिर्मितीच्या राज्यभरातील 7 औष्णिक केंद्रामध्ये दीपनगर अव्वल ठरले. देश पातळीवर तुलना करता दीपनगर केंद्राने 17वे स्थान पटकावले. बोदवड शहरामध्ये मनियार मस्जिद जवळ शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये बोदवडचे पोलीस निरीक्षक व सर्व स्टाफ उपस्थित होते व गावातील काही मान्यवरही उपस्थित होते. नगर अध्यक्ष हाजी सईद भाई भागवान, नगरसेवक कैलास भाऊ चौधरी, किरण भाऊ वंजारी, आनंदा पाटील, सतीम कुरेशी, अकबर बेग व काही समाजसेवक पण उपस्थित होते. त्याचबरोबर शरीफ मनियार, रफिक मनियार, जाफर मेकॅनिक, जाफर मनियार, अमीन टेलर, मोहसिन मनियार हेही उपस्थित होते. समाजातून वेगळे झाले, लोकांनीच त्यांना ओळखलं का हे लोक जबाबदार आहेत, प्रत्येक भांडणाला हे लोक जबाबदार आहेत. मग पोलिसांनाच त्यांनी सांगितलं की त्या लोकांना तुम्ही अक्षरशः मारा, ठोका, यांना काय करायचं करा, ते तुमच्या ताब्यात दिले. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कुठलाही धर्म असो, कुठलाही काय पंथ असो, जात असो वगैरे, कुठला पसरवा, बरोबर आहे, सर्वांनी शांततेचा संदेश दिलेला आहे, तर तोच आपल्याला पुढे कायम ठेवायचा आहे. प्रत्येक सण उत्सव आपण शांततेमध्ये पार पाडू आणि सर्वांकडून असं सहकार्य मला लाभेल अशी अपेक्षा करतो. आणि ही मीटिंग एकदम तुम्ही यशस्वीरित्या इथे तुम्ही सर्व उपस्थित राहिला आणि तुम्ही 2 गोष्टी ऐकून घेतल्या, त्याबद्दल तुमचं सर्वांचे मी आभार मानतो. आज आपण उपस्थित शांत कमिटीची मीटिंग आहे. बोदवड शहर के अभिनेत आले आहे स्वप्न बाबुल साहेब, गाणे साहेब, हमारे माजी सरपंच कैलास चौधरी, नगरसेवक आनंदभाऊ पाटील, सलीम इंदरभाई, जिया भाई साहब, यहाँ पर सभी उपस्थित, अमोल भाई नाईक, जो भी अपने यहाँ पर जो मानव मीटिंग साथ लगा रहे हैं, इनका उद्देश्य है कि वह अपने जो सन त्यौहार थे रमजान हो, जो साथ में मानव मीटिंग का जो पहले हम इतना लगा अभी यहाँ लगाए, मैं उनको चारों पाँचों मिलकर मीटिंग लगा लो और लोगों से ये बात करूँ. अभी जो है चल रहा रमजान का और कोई भी ऐसे चल रहा है, इसके लिए अपनी सबका सहकार प्रशासन के युवा है, तो हमें भी सबका ये बनता है कि अपने भी अपनी तरफ से अच्छा ही बताए जो लोगों की मीटिंग लगा रहे हैं. इसके लिए अपना हर एक की जवाबदारी है, हमें अपने अपने भी जवाबदारी से हर एक जो भी ऐसा छोटी छोटी घटना घटती है उसमें अपने को ताबड़ तो अपने एक्शन लेके उस पर जैसे पैसा भी उनका ज़्यादा बात बड़ी अपने इसे कहीं घटना नहीं जैसी माला पूर्ण गैरंटी है. आनी अपन इतने जमले सर्व मुस्लिम हिंदू बांधव है, अपन सर्वान माजी आग्रह की विनंती है कि आप गाँव वातावरण नेह भी चांगल पाजे, जे आप स्वास्थ्य चांगल पाजे, अपने जर शहर नेहमी अपन जर सलोखेर राहण्याचा का प्रयत्न केला तर त्याची नेहमी एक चांगलं उदाहरण आहे की आपल्या या शहरामध्ये असं काही घडत नाही, परंतु भविष्यामध्ये काही घडणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि आपण सर्वांनी साहेबांना यावेळेस असा शब्द दिला पाहिजे की येणाऱ्या पिरियडमध्ये असं कोणतेही अनुभव. अकोला जिल्हा तालुका पाथूर शहर पासून 3 किलोमीटरवर अंतरावर भोकवाडा या जंगलात भीषण आग लागल्याने अनेक झाडे या आगीत नष्ट झाले. तर पोलीस व स्थानिक ह्युमन राईट सोशल जस्टिस अध्यक्ष दुलेखा युसुफ खा अनवर, अहमद खान, सलामत खान यांनी अग्निशामक दलाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. तर दुसरीकडे वन विभाग झोपा काढत होता, मात्र 3 किलोमीटर अंतरावर लागलेल्या आगीची ती वन विभागाला होती नाही का असे प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे. या जंगलामध्ये 2 ते 3 वेळा आग लागलेली आहे, त्यावेळी ही वन विभाग अधिकारी
घटनास्थळावर हजर नव्हते असे नागरिकांकडून बोलले जात आहे. जर वेळेवर पोलीस आणि अग्निशामक दल आणि ह्युमन राईट सोशल जस्टिसचे कार्यकर्ते आग विझवली नसती तर पूर्ण जंगल जळून खाक झाले असते. महावितरण कंपनीच्या अकलूज विभागीय कार्यालयात मागील काही वर्षापासून अनधिकृत व बेकायदेशीर कंपनीच्या नावे लाखोचे बिल उचलण्यात आले असून दोषी असणाऱ्या कार्यकर अभियंत्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत असून 22 मे पासून या प्रकरणी आमरण उपोषण करण्याचा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब शेंडगे यांनी निवेदनाद्वारे दिले आहे. महावितरण कंपनीमध्ये आउटसोर्सिंगची जी कामे ज्या कंपनीला दिली आहे त्या कंपनीने आपल्या रजिस्ट्रेशन कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. तसेच कामगार यादी, राज्य कामगार विमा व PF यादी या सर्व बाबीचा विचार घेऊन कार्यकारी अभियंता यांनी सदर कंपनीला कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामगार पुरवण्याचे करार करणे बंधनकारक होते, परंतु सदर कंपन्या या बोगस असून कुठल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन नसलेले दिसून येत आहे. तसेच कामगार आयुक्तांची दिसून येत नाही. या सर्व बाबींमध्ये कार्यकारी अभियंता अकलूज यांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर पदांचा दुरुपयोग, कामगारांच्या भवितव्याचा विचार न करता केलेला करार कार्यवाहीस पात्र असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. अकलूजवरून मी न्यूज देतोय. महावितरण अकलूज व महावितरण महाश्रशा कार्यालयामार्फत गेले 1 वर्षापासून मी पाठपुरावा करत आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून या कार्यालयामार्फत 1 ते 5 मुद्द्यानुसार मी बारामती मंडल इथं 2 मे 2017 रोजी आमर उपोषण केले होते. त्या उपोषणाच्या वेळेस मुख्य अभियंता बारामती यांनी त्यावर त्रिसमिती नेमली होती. त्या समितीमध्ये मी स्वतः होतो, पण त्या समितीने 3 महिन्यात आपला अहवाल सोलापूरजी इकडे यांच्याकडे सादर केला होता. त्या अहवालात त्यांनी माझ्या 3 मुद्द्यापैकी 5 मुद्द्यांचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आउटसोर्सिंग कामगार पुरवणे कंपन्यामध्ये जी लेबर पुरवली, कंपनीत जी कामगार पुरवली, त्या कामगारामध्ये त्यांचा PF राज्य कामगार विमा आणि त्या कंपनीचं आयुक्त रजिस्ट्रेशन ह्या बाबी ज्या होत्या ह्या बाबी माझ्या समोर तपासल्या नाहीत आणि त्यामध्ये जी अनियमितता दाखवली ज्या समितीनं, त्या समितीचं आज 1 वर्ष होऊन गेले. भुसावळ रेल्वे विभागात दिनांक 21 रोजी रेल्वे प्रबंधक कार्यालयामध्ये आतंकवाद विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये DRM RK यादव मंडळ प्रबंधक यांनी आतंकवाद विरोधी दिवस म्हणून प्रतिज्ञा घेतली. यावेळी DRM ऑफिस मधील अधिकारी कर्मचारी हे देखील यावेळी उपस्थित होते. सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने यावेळी सामूहिकरित्या प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात अपर मंडळ प्रबंधक मनोज सिन्हा तर सूत्रसंचालन ND गांगुर्डे वरिष्ठ कार्मिक अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी उपस्थितीमध्ये DRM यांनी आतंकवाद हा निव्वळ आतंकवाद असतो, आतंकवादाचा एखादा धर्म किंवा एखादा समाज नसून हा आतंकवाद आहे,